ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा विषय असणाऱ्या बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठली आहे. बैलगाडा शर्यतींवरील विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे. यामुळे बैलगाडा मालकांमध्ये आनंदाचे वातावरण सर्वत्र दिसून येत आहे. बैलगाडा शर्यतीमुळे गावागावांतील यात्रांचे स्वरूप बदलून व्यावसायिकांची उलाढाल वाढेल व यात्रांमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आनंद घेता येईल असे चित्र सर्वत्र दिसत आहे. या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे वडगाव कांदळी प्रतिनिधी पोपट बढे यांनी. पाहुयात. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा असणारा विषय म्हणजे बैलगाडा शर्यती. या बैलगाडा शर्यती संदर्भातील विधेयकावर राष्ट्रपतींनी नुकतीच स्वाक्षरी केलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं असं वातावरण आहे. माझ्यासोबत बैलगाडा मालक विश्वनाथ पवार आहेत, त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय वाटतंय, बैलगाडा शर्यती चालू झाल्यात, शासनानं बंदी उठवलेली आहे? आता सध्या 3.5 वर्ष झाली गाड्या बंदी झालेली, आणि तेव्हापासून हे बैल लोकांनी आम्ही पण बांधूनच ठेवलेले. हा आमचा फार परंपरेचा खेळ आहे. आमच्या आजा पांजापासून बापापासून आणि आतापर्यंत आम्ही टिकवलेलं आहे. या बंदीमुळं लोकांची लई निराशा झालेली होती. राष्ट्रपतीनं सही केल्यापासून या 2-3 दिवसात लोकांच्या आनंदामध्ये खूप उत्साह वाढलेला आहे. आम्ही पण त्या पद्धतीनं आमच्यावरती सुद्धा केस झालेली होती. आम्ही आज कालच्या 26 तारखेला सुद्धा केशीला गेलो होतो. आता अजून आम्हाला 3 तारखेला केशीला बोलावलेलं आहे. आता शासनाने ह्या केशी मागं घ्यावा एवढीच आमची शासनाला विनंती. 3.5 वर्षापासून ही बैलगाडी शर्यत बंद असल्यामुळे थोड्या दिवसामध्ये नवीन राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यापासून बंदी उठवल्यामुळे सर्व दुकानदार असतील, त्यात रसवाले, वाजंत्रे असतील, सर्व धंद्यावाले, तेलवाले असतील, गाडी ट्रान्सपोर्टवाले असतील, सर्वांचा आनंद दुगुणित झालेला आहे. त्यामुळे सर्व शेतकरी वर्गात आनंद व्यक्त करण्यासाठी सर्वकडे जिकडे तिकडे बैलगाडा शर्यत मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी अतिशय खुश आहे याच्यामध्ये. राष्ट्रपती रामनाथ कोविंद साहेबांनी जी बैलगाड्याच्या फाईलवरती जी सही केली आणि ही जी बैलगाड्यावरली बंदी उठवली, याबद्दल प्रथमतः मी राष्ट्रपती साहेबांचं आभार मानतो. आमच्या वडगाव कांदळी गावामध्ये कमीत कमी 25 ते 40 बैलगाड्यांची बैलगाडा मालकांची संख्या आहे. आणि वडगाव कांदळी हे गाव असं आहे का, जुन्नर तालुक्यामध्ये जी बैलगाड्याची पंढरी जे मानतात ते वडगाव कांदळीचा जो घाट आहे तो जुन्नर तालुक्यामध्ये बी असा घाट नाही. या घाटावर 1 वर्षातून 2-2 वेळा यात्रा भरते. बिरोबा महाराजांची यात्रा मोठ्या प्रमाणामध्ये या गावामध्ये साजरी होते. आणि हे बैलगाडा बंदी उठवण्याच्या संदर्भामध्ये जे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे पदाधिकारी होते, तामिळनाडू असू, चेन्नई असू, सगळ्या राज्यांमध्ये जाऊन त्यांनी ते पुरावे गोळा केले. आणि ते सर्व पुरावे गोळा करून त्यांनी ते केंद्र शासनाला सादर केले का कुठल्याही पद्धतीत आम्ही बैलांचा छळ करत नाही. तर त्याच्यामुळे हे सगळं यश आलेलं आहे, बैलगाडा मालकांना यश आलेलं आहे. आणि बैलगाडा मालक खूप आनंदित आहे. आता इथून पुढं अशाच प्रमाणामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये बैलगाड्याच्या यात्रा सादर होतीलच. पण माझी एक शासनाला एकच विनंती आहे का, याच्यामध्ये ज्या अटी टाकणारे त्या थोड्याशा जास्त जाचक नसावा. याच्यामध्ये बैलांचा कुठल्याही प्रकारचं गाडा मालक छळ करत नाही आहे, त्याच्यामुळं त्याच्यातल्या अटी थोड्याशा जाचक असावा. लहान मुलाप्रमाणे आपल्या बैलांना लोक जीव लावतात. एवढीच सरकारकडे विनंती आहे का बा, ह्या ज्या अटी टाकणारे ह्या जाचक नसावा. गेल्या 3.5 वर्षे बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली होती. त्या बंदी ती बंदी आता शासनाने उठवलेली आणि ती बंदी उठवल्यामुळं आमच्या शेतकरी वर्गामध्ये आता आनंदाचं वातावरण आहे. आणि या आनंदाच्या वातावरणामध्ये आमच्या आपला आवाजचे संपादक अतुल परदेशी आणि त्यांची पूर्ण टीम यांनी आमच्या आनंदात सहभागी झाल्याबद्दल त्यांचं प्रथमतः मी आभार मानतो आणि शासनाचंही आभार मानतो की 3.5 वर्षापासून घातलेली बंदी उठवली. बैलगाडा शर्यत सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रामदास सांगळेसह पोपट बढे, आपला आवाज, वडगाव कांदळी.